हाय फ्रेंड्स, मी उठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ सुरूच आहे आणि तो कसा सावळा गोंधळ झालेला आहे याची माहिती देणारी एक बातमी लोकमत या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे। कसा कसा सावळा गोंधळ झालेला आहे हे आपण आता पाहूयात। तर या ठिकाणी पहा, हेडिंगच त्यांनी दिलेला आहे, आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रक्रियेचा सावळा गोंधळ सुरूच, विद्यार्थ्यांचा आरोप निवड यादी न लावताच थेट कागदपत्र पुढे परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे होते का। तर या ठिकाणी पहा, आता हे मी 2 दिवसापासून सांगत होतो तेच यांनी छापलेलं आहे। आरोग्य विभागाची गट क पदासाठी 28 फेब्रुवारी 2021 रोजी परीक्षा घेतली, विद्यार्थ्यांची गुणांकन यादी जाहीर केली, त्यानंतर अंतिम निवड यादी लावली जाईल अशी अपेक्षा होती। मात्र असे न होता थेट कागद पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे ईमेल आणि फोन कॉल येऊ लागले, त्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले असून अंतिम यादी न लावता थेट निवड कोणत्या आधारावर केली जात आहे असा गंभीर प्रश्न उपस्थित करून परीक्षेच्या निवड प्रक्रियेत गोंधळ होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। आरोग्य विभागाकडून विद्यार्थ्यांना गट क समुपदेशाकरिता ज्या पात्र उमेदवारांना वैयक्तिकरित्या ईमेल व दूरध्वनी संदेशद्वारे कळविले आहे त्या उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व कागदपत्रांचा एक संच घेऊन ईमेलमध्ये नमूद केलेल्या कार्यालयीन पत्त्यावर दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे या आशयाचे पत्र पाठवले आहे। जर विभागाने परीक्षेचा अंतिम निकाल अथवा निवड यादीच प्रसिद्ध केलेली नाही तर या विद्यार्थ्यांची कोणत्या आधारावर निवड केली, आरक्षणानुसार कोणत्या प्रवर्गाला किती गुणांना यादी निश्चित केली, कोणाची निवड झाली याची कोणतीही माहिती दिली नाही, यामुळे निवड यादी प्रसिद्ध करावी, मगच कागद पडताळणीसाठी बोलावण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे आणि माझीसुद्धा हीच मागणी आहे। त्याच्या पुढे पहा, या परीक्षा प्रक्रिया सुरुवातीपासूनच गोंधळ सुरू आहे। परीक्षा रद्द करून MPSC मार्फत घेण्याची मागणी केली होती, मात्र कोणतेही पुरावे नाहीत म्हणून परीक्षा प्रक्रिया राबविली गेली। अंतिम निवड यादी न लावताच कोणत्या आधारावर कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाऊ शकते हे न समजण्यापलीकडचे आहे। गुणांकन यादी जाहीर केल्यानुसार एका मागोमाग बसलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्याचे दिसून येत आहे। काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले असून कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले आहे। ज्या विद्यार्थ्याला अधिक गुण मिळाले आहेत तो अजूनही ईमेलची वाट पाहत बसला आहे। मी कालच याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे। परीक्षा प्रक्रियेची चौकशीची गरज आहे। लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी पहिले 6 विद्यार्थी हे 12वी पास आहेत, त्यातील पहिले आलेले 2 विद्यार्थी हे एकच आडनाव असलेले आणि एकाच गावातील आहेत। हे ठाण्यामध्ये सिनियर क्लर्क या पदासाठी सुद्धा झाले, सेम पत्तासुद्धा आहे त्या याच्यावर, मार्क्स सेम आहेत पहिल्या टॉपरला आणि पत्तासुद्धा सेम आहे। त्याच्यानंतर 5 ते 7 वर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी पहिल्या 6 मध्ये नसावं हे कुठेतरी घोटाळ्याकडे बोट दाखवणारे दिसत आहे, त्यामुळे परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडत नसावी अशी शंका काही विद्यार्थ्यांनी लोटमतकडे व्यक्त केली आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।